नमर नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेची टेस्ट पाहणार जी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे या ठिकाणी लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न आहे बघा पहिला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल मित्रांनो काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर काढून आम्हाला कमेंट करून सांगायचं नंतर हा व्हिडिओ चालू करून उत्तर कन्फर्म करून घ्यायचं आहे कृपया प्रत्येक प्रश्नाला व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते गणित सोडून उत्तर कमेंट करा तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा या ठिकाणी आपण निरीक्षण केलं असतं बघा मित्रांनो या ठिकाणी दोन्ही संख्या दिलेल्या आहेत नऊ आणि आठ या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह तिथे आपल्याला कोणती संख्या ये पाहायचं आहे तर या ठिकाणी बघा पाच आणि बारा किती होतात पाच आणि बारा किती होतात तर सतरा सतरा होतात आणि सहा आणि दोन किती होतात आठ होतात तर या ठिकाणी यांची वजाबाकी केली तर आपल्याला नऊ हे उत्तर मिळून जाते तशाच प्रकारे या ठिकाणी बघा दहा आणि आठ किती होतात अठरा आणि स सहा आणि चार किती होतात दहा तर आठ हे उत्तर आपल्याला मिळून जाते तसंच या ठिकाणी आपण जर केलं तर या ठिकाणी बघा सात आणि तीन किती दहा आणि चार आणि एक किती पाच या ठिकाणी जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला पाच हे उत्तर मिळून जाईल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ए पाच हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे एका गावाची लोकसंख्या तीस हजार असून दरवर्षी ती दहा टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती होईल व्हिडिओ पॉज करून कमेंट करून सांगायचं उत्तर तर या ठिकाणी बघा काय एका गावची लोकसंख्या तीस हजार किती आहे या ठिकाणी तीस हजार म्हणजे ती जी लोकसंख्या आहे ती शंभर टक्के आहे या ठिकाणी शंभर टक्के आहे त्यानंतर दरवर्षी ती दहा टक्क्यांनी वाढते म्हणून काय करायचं या ठिकाणी दहा टक्क्यांनी वाढते म्हणून एकशे दहा बागिले शंभर हे झालं एक वर्षाचं तर दोन वर्षांनी विचारलंय म्हणून गुन्हेले अजून एक एकदा एकशे दहा गुनिले शंभर आपल्याला या ठिकाणी करायचंय त्यानंतर बघा या ठिकाणी शून्य शून्य कट झाला हा शून्य आणि हा शून्य या ठिकाणी कट झाला तर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कट झाला या ठिकाणी बघा मित्रांनो उरलेत काय तर तीनशे गुणिले अकरा गुणिले अकरा तर या ठिकाणी तीनशे गुणिले एकशे एकशे एकवीस यांचा गुणाकार आपण जर केला तर आपल्याला उत्तर मिळून जाते छत्तीस हजार तीनशे तर या ठिकाणी पर्याय ए छत्तीस हजार तीनशे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न बघा खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला त्रिकोण किती आहेत ते या ठिकाणी आपल्याला मोजायचे आहेत तर मित्रांनो यासाठी आपल्याला ट्रिक वापरायची आहे बघा काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला बेस जो आहे त्रिकोणाचा पाया जो आहे त्या ठिकाणी नंबरिंग करायची आपल्याला या ठिकाणी एक दोन आणि तीन या ठिकाणी आपण नंबरिंग केलेली आहे यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे तीन आणि दोन किती पाच पाच आणि एक सहा टोटल सहा आहेत त्यानंतर आपल्याकडे पाया किती आहेत या ठिकाणी या ठिकाणी एक दोन आणि तीन पाया आपल्याला या ठिकाणी आहेत तर सहा गुणिले तीन याला आपल्याला करायचं आहे तर किती अठरा हे आपल्याला उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अठरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे एका कारमधील सहा लोकांचे सरासरी वजन पस्तीस किलो होते रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी एकने वाढली तर रमेशचे वजन किती तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा सहा लोकांचे सरासरी वजन किती आहे पस्तीस म्हणून सहा गुणिले पस्तीस या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर किती येणार आहे बघा साईपंचे तीस हातचे आले तीन सायत्रिक अठरा आणि तीन एकवीस दोनशे दहा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर बघा काय पुढे प्रश्न रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी एक ने वाढली तर रमेशचे वजन किती येईल तर अगोदर किती आहेत सहा लोक रमेश बसल्यावर किती होतील सात आणि सरासरी किती वाढलेले एकने म्हणून छत्तीस तर या ठिकाणी सात गुणिले छत्तीस करायचे आहेत आपल्याला सात सकम बेचाळ हाचे चार सात्रिक एकवीस आणि चार पंचवीस तर या ठिकाणी दोनशे बावन्न आपल्याला मिळालेले आहेत या दोघांची वजाबाकी आपल्याला करायची आहे तर या ठिकाणी दोनशे बावन्नमधून दोनशे दहा जर केले तर या ठिकाणी आपल्याला बेचाळीस उत्तर मिळून जाते तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी बेचाळीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा राजू एक काम पंचेचाळीस दिवसात तर श्याम तेच काम नव्वद दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला राजू एक काम पंचेचाळीस दिवसात तर श्याम तेच काम नव्वद दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील स्टार्टिंगला आपल्याला काय आहे पंचेचाळीस गुणिले नव्वद करायचं आहे बाहगिले पंचेचाळीस अधिक नव्वद करायचं काय पंचेचाळीस अधिक नव्वद मित्रांनो या या ठिकाणी जर एकटाच किती या ठिकाणी जर विचारलं तर या किती या बघा दोघे मिळून विचारलं या ठिकाणी एकटाच किती दिवसात करू शकतो विचारलं तर या ठिकाणी आपण मायनस करायचं आहे पंचेचाळीस वजा नव्वद आणि जर दोघे मिळून विचारलं तर पंचेचाळीस अधिक नव्वद करायचं आहे तर या ठिकाणी बघा पंचेचाळीस उनिले नव्वद अधिक पंचेचाळीस सॉरी पंचेचाळीस गुणिले नव्वद भागीले पंचवीस अधिक नव्वद तर या ठिकाणी या ठिकाणी बघा पंचेचाळीस गुणिले नव्वद भागिले पंचेचाळीस अधिक नव्वद किती होतात पस्तीस याला जर आपण ने भाग दिला तर या ठिकाणी बघा नवा पाच पंचेचाळीस या ठिकाणी पाच येतात आणि पंधरा पंधरा नवे किती होतात एकशे पस्तीस तर या ठिकाणी आपल्याला पंधरा मिळून जातात त्यानंतर बघा पंधरा के पंधरा पंधरा सक नव्वद तर पाच गुणिले सहा पाच सक किती तीस या ठिकाणी पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा एका परीक्षेत सातशे पैकी चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले तर या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी काय काढावं लागेल किती विद्यार्थी पास झालेले आहेत तर काय करायचं आहे सातशे वजा चारशे पंचावन्न केले तर आपल्याला किती विद्यार्थी पास झालेत हे मिळणार आहे तर बघा सातशे चारशे पंचावन्न तर या ठिकाणी दहामधून पाच गेले तर राहिले पाच या ठिकाणी नऊमधून पाच गेले राहिले चार आणि या ठिकाणी दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी जे असणार आहेत दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत तर याची आपल्याला टक्केवारी काढायची आहे तर काय करायला लागेल टक्केवारी काढण्यासाठी दोनशे पंचेचाळीस एक किती पाच विद्यार्थी आहेत आणि एकूण विद्यार्थी किती आहेत सातशे गुणिले शंभर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे या ठिकाणी झिरो झिरो कॅन्सल झालेला आहे तर सातने आपल्याला दोनशे पंचेचाळीसला भाग द्यायचा आहे तर या ठिकाणी सात्रीक सात्रिक एकवीस उरले तीन सातापाचा पस्तीस तर या ठिकाणी आपल्याला पस्तीस हे उत्तर मिळणार आहे तर या ठिकाणी ऑप्शन डी पस्तीस टक्के योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते तर अजून किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांची होईल काय नेहाचे वय तेरा वर्षांपूर्वी एकवीस हो एकवीस होते तर ती अजून किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांची होईल तर नेहाचे तेरा वर्षापूर्वीचे वय काय आहे तर एकवीस म्हणजे तिचं आताचं वय करण्यासाठी आपल्याला एकवीसमध्ये तेरा प्लस करावे लागतील तर एकवीस आणि तेरा किती होतात तर चौतीस म्हणजे नेहा आता किती वर्षाची आहे चौतीस तर आपल्याला काय करायचं आहे पंचेचाळीस वर्षांची केव्हा होईल हे काढण्यासाठी आपण पंचेचाळीसमधून चौतीस वजा करायचे आहेत तर या ठिकाणी पाचमधून चार गेले एक तीनमधून चारमधून तीन गेले तर एक या ठिकाणी अकरा हे उत्तर मिळून जाते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे अकरा वर्षांनी ती पंचेचाळीस वर्षाची होणार आहे त्यानंतर प्रश्न बघा एका रांगेत चारशे एकावन्न विद्यार्थी आहेत तर त्या रांगेतील मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती काय एका रांगेत चारशे एकावन्न विद्यार्थी आहेत तर त्या रांगेतील मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती काय करायचं आहे किती विद्यार्थी आहेत चारशे एकावन्न अधिक एक भागिले दोन करायचंय तर चारशे बावन्न बागिले दोन या ठिकाणी बे एक बे बे दुने चार बे एके बे बे दुने चार या ठिकाणी एक हातचा या ठिकाणी बारा झाले बेसक बारा दोनशे सव्वीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी दोनशे सव्वीस हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा ए बी व सी तिघे मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ए व बी तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल मागील उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे एकता किती दिवसामध्ये पूर्ण करणार आहे सेम प्रोसेस वापरायची आहे या ठिकाणी काय करायचं आहे बारा बारा आणि वीसचा गुणाकार करायचा आहे लास्ट पहिल्या आपल्या जे काय उदाहरण आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय केलंय दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करणार आहेत म्हणून बेरीज केली होती या ठिकाणी एकटा किती दिवसात पूर्ण करणार आहे म्हणून यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे या ठिकाणी बारा गुणिले वीस जर केले तर किती होणार आहेत दोनशे चाळीस आणि बारा वीसमधून बारा गेले तर किती होणार आहेत आठ या ठिकाणी आठ एक आठ त्रिक चोवीस आणि शून्याचा शून्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी तीस हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी सोडवायचा आपल्याला बघा वर्ग मुळामध्ये पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग तर कसं सोडवायचं या ठिकाणी मुळामध्ये पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आणि चारचा वर्ग किती आहे सोळा त्यानंतर वर्गमुळामध्ये यांची वजाबाकी किती येणार आहे तर पंचवीसमधून सोळा गेले तर उरतात नऊ तर नऊचे वर्ग मूळ किती तीन या ठिकाणी तीन हे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी दहा प्रश्नांची टेस्ट घेतलेली आहे किती जणांनी दहापैकी दहा योग्य उत्तरे द्यायला जमलेली आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचा सा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा अजून अशा टेस्ट सोडवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळू द्या धन्यवाद